सर्ग विकास समिती महाराष्ट्रात 2002 पासून कमी खर्चाच्या बायोडायनॅमिक शेतीचा प्रचार आणि प्रसार करत आहे. महत्त्वाच्या शेती निविष्ठा जसे कंपोस्ट, कीटरोधक तरल खाद शेतावरच तयार करण्याचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देते. राज्यात 1 लाखापेक्षा ज्यादा शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले आहे, तसेच 10 लाखापेक्षा जास्त कंपोस्ट तयार करण्यात आले. सर्व पिकांसाठी उपयोगी असलेल्या या बायोडायनॅमिक पद्धतीचा लाभ झालेल्या अनेक शेतकऱ्यांपैकी ही एक यशकथा ऐकूया त्यांच्या शब्दात. आता ह्या 3 वर्षापासून शासनाच्या परंपरागत कृषी विकास कार्यक्रमाअंतर्गत इथे बायोडायनॅमिक पद्धतीचे मी माझ्या शेतीवरती प्रयोग केले. तर पहिल्या वर्षी प्रयोग करताना त्यावेळेस ते बायोडायनॅमिक कंपोस्टचे डेपो लावले. कंपोस्टचा प्रयोग करतो आणि या हळदीच्या पिकामध्ये दिव्याचा एक वेळा स्प्रे केलेला आहे. आता परत एक वेळ याच्यामध्ये स्प्रे करणार आहे आणि शक्तीचा याच्यामध्ये एक वेळ प्रयोग केलेला आहे. S9 कल्चरचं ड्रेंचिंग याच्यामध्ये एक वेळ केलं आहे आणि आता परत ते रिपीट मी करणार आहे याच्यामध्ये. याच्यामुळे मला असं दिसलं की पांढऱ्या मुळ्यांची खूप वाढ होते आणि दिव्यामुळे रोग माझ्याकडे आला नाही. मागच्या वर्षी पपयांना टरबुजांना दिव्याचा फवारा मारला, त्या दिव्याच्या फवाऱ्याने फळामध्ये चकाकी दिसली. ऊर्जामुळे त्या हरभऱ्यावरती इथे तर साहेब आले होते, सगळ्या टीमने इथे पाहिलं की त्या आळ्या अक्षरशः पहिल्याच दिवशी तरल खातचा फवारा मारल्यानंतर त्या आळ्या म्हणजे बेशुद्ध पडल्या. तर त्या तरल खातचा वापर त्यावेळेस गरज नसतानाही 2 वेळेस केला. त्याच्यानंतर आता ह्या 3र्या वर्षी तरल खातचा तितकासा उपयोग करायची गरज भासली नाही. तुलनेनं जे केमिकलचे शेतकरी आहेत त्यांच्यापेक्षा माझ्याकडे रोग कमी प्रमाणात आहे. पीकही चांगलं येते, जमीनही माझी चांगली राहते. याच्यामध्ये पाण्याचा कधी कमतरता झाली तर त्याचा विशेष परिणाम दिसत नाही. एखाद्या वर्षी पाऊस जास्त झाला तरी त्याचा विशेष परिणाम त्या शेतीवरती दिसत नाही. हळदीमध्ये ज्या वेळेसपासून हे सेंद्रिय पद्धतीनं करायला लागलो, 3 वर्षापासून त्याच्यामध्ये करायला लागलो, त्यावेळेपासून मला थोडं उत्पादन आधीच्या याच्यापेक्षा थोडं जास्त आलं आणि ॲरोमामध्ये त्याच्यामध्ये मला खूप फरक दिसतो. याच्यामध्ये खर्चाचा असा फरक पडतो की पूर्वी जे रासायनिक खतं वापरायचो त्या रासायनिक खतांचा जो खर्च आहे त्या तुलनेनं आता हा 35% माझा खर्च आलेला आहे. 35% म्हणजे जवळपास 65% माझा खर्च याच्यामधून फर्टिलायझरचा वाचला. आणि उत्पादन तुलनेनं कधी एखाद वर्षी थोडंसं कमी जास्त आला असेल पण उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून मला बरोबरीमध्ये गेलेलं आहे. आता तर आपणासही वाटत असेल विषमुक्त शेती करावी, तर आम्ही तयार आहोत माहिती देण्यासाठी.